आज आपण आईच्या रेसिपीमध्ये खुसखुशीत तिळाचे लाडू, ज्यांना दात नाही ना त्यांना पण खाता येतील असे मी तुम्हाला करून दाखवणार आहे. आता दाखवते हा तुम्हाला, हे बघा बघा कसा मोडून दाखवते, बघा किती खुसखुशीत झाल्या ना, बघा लगेच मोडलाय बघा. चला आता तिळाचे लाडू बनवण्यासाठी साहित्य पाहूया. हे बघा, दोन वाट्या तीळ घेतलेत हा, आणि एक वाटी शेंगदाणे भाजलेलं बारीक कूट घेतलंय शेंगदाण्याचं, आणि तीन वाटी गूळ घेतलंय हे बघा, आणि दोन चमचे आपले तूप घेतलेलं आहे हे बघा. आता तीळ आपण भाजूया, कोरडेच भाजायचे, जरा साधारण फुलेपर्यंत भाजायचे बघा मंद गॅसवर. हे बघा सारखे भाजून घेते, जसे आपण भाजू ना भाजलेले तीळ छान लागतात चवीला पण. हे बघा जरा फुलत आले की आपण काढून घ्यायचे ते. हे बघा आता फुलले, आता मी काढले बघा ना कलर बदलला. हे बघा याच्यात ते आपण वाटीवर शेंगदाणे केलेत की ना बारीक, ते टाकले, ते पण भाजून बारीक केलेले. हे सर्व मिक्स केले, आपण पॅन ठेवला आहे, हे दोन चमचे तूप टाकलं, आणि हा तीन वाट्या आपण गूळ घेतलेला आहे, हा गूळ टाकायचा. हे प्रमाण माझं अगदी बरोबर आहे, तुम्ही याच प्रमाणात करा. हे बघा आणि पाक कसा करायचा ना हे महत्त्वाचं आहे बघा, सारखं डवळत राहायचं, मंदच गॅस ठेवायचा, फास्ट गॅस ठेवायचा नाही, आणि गूळ पातळ होईपर्यंत डवळत राहायचं. तीन वाटी साहित्याला तीन वाटी गूळ हे प्रमाणच आहे लाडू करायचं. पाक बनेपर्यंत चमचा हलवायचा बंद करायचा नाही, सारखं ढवळायचं. बघा आता थोडा विरघळत आला, बघा विरघळत आला ना, आता सारखं असं फिरवत राहायचं बघा, जसं विरघळत असतं तुम्हाला दाखवते पाक कसा होतोय तो. कच्चा पाक करायचा हे बघा. आता हे बघा गूळ विरघळत आलं आहे बघा, आता गूळ पूर्ण विरघळला ना की ते पाकामध्ये जरा बुडबुडे आले की आपला पाक तयार झाला, समजा कडक करायचा नाही. तुम्हाला दाखवते उसळ असं दाखवते बघा, पाक आता होत आला आहे, दोन मिनटं झाले हे बघा, आता पाक होणारच आपला बघा, अजून तयार नाही झाला आहे. आता अजून एखाद मिनिटभर ठेवते हा, आणि तुम्हाला दाखवते बघा, आता कलर बदलत चाललाय, आता आपला पाक कच्चा पाक तयार होईल बघा. गुळाचा कलर आता बदलत चाललाय, आणि आता आपला गुळाचा पाक तयार होत चाललाय, तो कसा बघा दाखवतो तुम्हाला बघा. असं आहे बघा, ही बघा असा एवढाच झाला ना, तार जास्त सुटून द्यायची नाही, आपला पाक तयार झाला आहे बघा. आता याच्यात आपलं ते साहित्य आपण जे घेतलं आहे त्याच्यात चिकीचं साहित्य टाकूया हे बघा. इथे मात्र बघा असा पाक झाला ना एक लगेच साहित्य टाकायचं, दोन मिनटं उशीर जर केला तर पाक कडक होईल, मग आपले लाडू कडक होतील. त्यामुळं पाक करताना ही गोष्ट लक्षात ठेवायची, आणि पाक करताना अगदी लक्ष ठेवायचं नीट हे बघा. गॅस बंद करूनच मी हे सगळं साहित्य टाकल्या, आता व्यवस्थित मिक्स झाले, ताटात काढून घेते. हे बघा हे काढून घेते आता, आणि थोडं साधारण थंड झालं, एकदम थंड करायचं नाही, थोडं साधारण थंड झालं की तुपाचा हात घेते आणि लाडू बनवून दाखवते. आपलं पाक वगैरे चांगला बरोबर झालं. आपले लाडू आता सुरुवात करते करायला, थोडंसं तुपाचा हात घेते असं आहे बघा हे बघा, आणि गरम आहे ना, गरम गरमच करायचे हे बघा, गोल 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 करायचे असे, गरम आहे हे बघा असे गोल 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 करायचे हे बघा. झालं आपला लाडू तयार ना, असे मी सगळे करते हा, आणि तुम्हाला दाखवते झाल्यावर सगळे. अगोदर असं जरा करायचं ना, आता हातात होणार नाही ना गोल आहे असं करायचं, आणि पटकन असे गोल गोल करायचे हे बघा. लाडू छान झाला की नाही हां, हे लाडू कडक होत नाही, एकदम खुसखुशीत होतात हे बघा छानपैकी. आता मी असेच सगळे करून घेते आणि तुम्हाला दाखवते झाले की नाही आपले मस्तपैकी लाडू तयार हे बघा. तिळगुळाचे लाडू संक्रांतीला तिळगुळ घ्या, गोड गोड बोल. हे बघा मस्तपैकी बघा कसे पडून दाखवते, कसे खुसखुशीत झालेत बघा. तुम्ही असे करून घ्या आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.